नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे कच्च्या केळीचे काप किंवा रवा केळी। इथे मी कच्ची केळी पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे। जशी आपण बटाट्याची साल काढतो तशी आपल्याला कच्च्या केळीची साल काढून घ्यायची आहे। आणि इथं मी मसाले घेतलेत, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, तिखट, हळद, मीठ, हे सगळं आपल्याला या केळीच्या कापांना लावून घ्यायचे आहेत। मी मधून 3 भाग केले केळीचे आणि त्याचे पातळ असे काप केले। तिथं रवा घेतलेला आहे मी। साधारण 1-10 मिनटं आपल्याला केळीला असं हे सगळं मसाला लावून ठेवायचं आहे, हा मॅरिनेट करायचं आहे। आणि मग त्याला जेव्हा पाणी सुटेल त्याला सगळा असा रवा लावून घ्यायचा। व्यवस्थित सगळीकडे रवा लावून घेऊन इकडे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी ही केळीचे काप ठेवती आहे। एकदम मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बस इतकंच करायचं आहे। तयार आहेत आपले केळीचे काप। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।